नमस्कार एमव्हीटीव्हीच्या अन्नपूर्णामध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आज आपण श्री गणेशाला अत्यंत प्रिय असलेले उकडीचे मोदक बनवायला शिकणार आहोत. चला तर मग पाहूया ते कसे बनवतात. उकडीचे मोदक बनविण्यासाठी लागणारे साहित्य: बारीक दळलेले तांदळाचे पीठ, पाणी, नारळ, वेलची, जायफळ, गूळ, 2 चमचे तूप, थोडस वाटीत. मोदक बनून झाल्यावर ते चिकटू नये म्हणून लावण्यासाठी तेल घ्या. प्रथम नारळ फोडून घ्या व ते मोरवीवर किसून घ्या. त्यानंतर गूळ बारीक करून घ्या. आता आपण उकडीचे मोदक बनविण्यासाठी लागणारी नारळाची चव बनवूया. प्रथम शेगडीवर कढई ठेवा. त्यात 2 चमचे तूप टाकूया जेणेकरून गूळ कढईला चिकटणार नाही. त्याकरता तूप कढईत टाकून ते गरम झाल्यावर त्यात बारीक केलेला गूळ टाका व ते चांगल्या प्रकारे गुळाचा पाक होईपर्यंत चमच्याने हलवत राहा. त्यानंतर त्यात किसलेला नारळ, वेलची व जायफळची कूट टाकून ते मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या. थोडं 10-15 मिनिटं ही नारळाची चव शिजवून घ्या. ही झाली तुमची उकडीचे मोदक बनविण्यासाठी चव तयार. आता मोदक बनविण्यासाठी लागणारे तांदळाचे पीठ शिजवून घेऊया. प्रथम शेगडीवर एका पातेल्यात 1 कप पाणी उकळत ठेवूया. पाणी चांगलं उकळल्यावर त्यात तांदळाचे पीठ टाकूया. पाणी चांगलं उकळल्यावर त्यात तांदळाचे पीठ टाकून शिजवून घ्या व हे पीठ परतच उठून मळून घ्या. आता या मळलेल्या पिठातून थोडं पीठ घेऊन बोटाच्या साह्याने त्याचे पान बनवून त्यात ते सारण घालून बनवूया. बनून झालेला मोदक ताटात ठेवण्यापूर्वी मोदकाला खाली थोडं तेल लावून ते ताटात ठेवूया जेणेकरून हा मोदक ताटाला चिकटणार नाही. सर्व मोदक बनून झाल्यावर ते मोदक बारीक होल असलेल्या चाळणीत ठेवूया. अशा प्रकारे नंतर शेगडीवर एक टोप ठेवून त्यात थोडं पाणी घालून त्यात ही मोदकाची चाळणी ठेवून झाकण ठेवून ते 20-25 मिनिटं वाफेवर शिजू द्या. हे मोदक शिजल्यावर ताटात काढून घ्या. अशा प्रकारे हे झाले तुमचे तांदळाचे उकडीचे मोदक तयार.